सांगलीतील प्रभाग 9 मध्ये असणाऱ्या पारिजात हडको कॉलनीत सांस्कृतिक हॉल बांधण्याच्या कामाचा आज भूमिपूजन करीत शुभारंभ करण्यात आला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेस नेत्या जयश्री वहिनी पाटील यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले. या भागातील पारिजात हडको कॉलनीमध्ये असणाऱ्या खुल्या जागेवर सांस्कृतिक सभागृह बांधण्याची मागणी या भागातील लोकांची होती. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात डॉक्टर विश्वजित कदम यांच्या माध्यमातून समाज कल्याण निधीतून या सभागृह उभारणीसाठी 8 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून आता पारिजात हडको कॉलनीमध्ये सांस्कृतिक सभागृह बांधले जाणार आहे. आज या कामाचे भूमिपूजन प्रसंगी माजी नगरसेवक संतोष पाटील, मनगू सरगर, रोहिणी पाटील आणि मदीना वारुदवाले यांच्यासह अल्ताप पेंडारी व स्थानिक नागरिक महिला उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 9 मधील उत्कर्ष हडको कॉलनीमधल्या ओपन स्पेसमध्ये एक सांस्कृतिक हॉल तो बांधण्याचा इमारतीचा शुभारंभ आज या ठिकाणी जयश्री वहिनी आणि माझ्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला. प्रभाग क्रमांक 9 चे चारही नगरसेवक संतोष पाटील, आबा सरगर, आमच्या रोहिणीताई आणि भरतवाले मॅडम आणि ज्यांच्या प्रयत्नानं आणि विशेष पाठपुराव्यानं हा निधी मला मंजूर करता आला ते अल्ताप पेंडारी. आज या ठिकाणी गेले 30 वर्ष या लोकांची मागणी होती. स्वर्गीय विष्णूअण्णा पाटील यांनी या सोसायटीची स्थापना केलेली होती आणि आम्हाला आनंद आहे की मला वहिनींना या कामामध्ये सहभाग घेता आला आणि निश्चितपणानं महाविकास आघाडीचं सरकार असताना डॉक्टर विश्वजित कदम यांनी समाज कल्याण विभागाकडून आम्हाला हा 8 लाखाचा निधी मंजूर करून दिलेला होता. आम्ही जे जे आमच्या काळामध्ये जी कामं आणलेली आहेत त्याचा सगळा विकास कामं आजही सगळे चालू आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या चारही नगरसेवकांनी इथं निधी आणल्यामुळं दोन वर्ष कामं चालतील एवढा निधी आम्ही या ठिकाणी मंजूर केलेला असल्यामुळं ही कामं सुरू राहतील आणि मी सर्व नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि एक चांगल्या पद्धतीनं अशीच पुढं या प्रभागामध्ये आणि इथल्या भागामध्ये सुरू राहतील अशी सदिच्छा अपेक्षा व्यक्त. नाही, नियोजन समितीचा ह्या जो निधी आणलेला होता तो महाविकास आघाडीचा नगरविकासमधनं 10 कोटीची कामं संपूर्ण महानगरपालिका क्षेत्राकरता आणलेली होती. प्रभाग क्रमांक 9 करता इथल्या चारही नगरसेवकांच्या आणि अल्ताप पेंडारींच्या पाठपुराव्यामुळे वहिनी आज पारिजात हडको कॉलनी इथे सांस्कृतिक भवनचं भूमिपूजन झालं आणि त्यासाठी उपस्थित आपले पृथ्वीराज बाबा आणि आमचे नगरसेवक संतोष पाटील, रोहिणी पाटील, बारुदवाले मॅडम आणि आबा सरगर आणि उपस्थित पारिजात कॉलनीतील सर्वच बंधू भगिनी इथल्या लोकांची बरेच दिवसापासून एक सांस्कृतिक हॉल इथे व्हावा म्हणून मागणी होती आणि ती मागणी आपल्या काँग्रेसच्या काळात नगरविकासच्या विधीतनं बाबांनी ते निधी आणला त्याच्यातनं आज 8 लाख जवळजवळ इथे निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि इथल्या महिलांसाठी आणि सगळ्या मुलांसाठी असू दे इथल्या भागातील सर्वच लोकांसाठी हा हॉल उपलब्ध करून दिला आहे आणि त्याच्यासाठी त्यांना कुठलेही कार्यक्रमसुद्धा इथे घेता येतील आणि इथली जी जी कामं बाकीची राहिलेली आहेत तर आपले जे चारही नगरसेवक आहेत ते सक्षम आहेत आणि मग आता संतोषनी सांगितलं की जवळजवळ 2 वर्ष अजून आपली कामं चालू राहतील तर इथली कामं निश्चित सगळी पूर्ण होतील असं मी सर्व नगरसेवक आणि आमच्या वतीनं त्यांना आश्वासन देते आणि सर्वांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा. हो, समाधानी म्हणजे आमचे संतोष पाटील दादाचे नगरसेवक आणि त्यांच्या साथीलाही सर्वच जण आहेत त्यामुळे कुठला निधी इथे कमी या प्रभागात म्हणजे 9 नंबरमध्ये कुठली कधीच कमी पडत नाही आणि इथे बरीचशी कामं सगळी बहुतेक झालेलीच आहेत थोडी जी राहिलेली आहेत ते इथून पुढच्या काळात पूर्ण होतील. वार्ड क्रमांक 9 मध्ये आज पारिजात हडको कॉलनी येते सर्वे नंबर 255 इथं माननीय पृथ्वी बाबा पाटील यांच्या पाठीमध्ये लागून आपण समाज कल्याण विभागातर्फे समाज कल्याण निधीमधून वार्ड क्रमांक 5 कॉलनी येते 8 लाख रुपये 8 लाख रुपयाची मागणी करून आपण इथं संस्कृती हॉल मंजूर करून घेतला आणि ते काम चालू केलेलं आहे. आज इथे आमचे नेते पृथ्वी बाबा पाटील, जयश्री वहिनी तसेच चारही नगरसेवक संतोष पाटील, आबा सरगर, रोहिणी पाटील, भारतवाले हे या भागात
उपस्थित राहून व या भागातील परिसरातले सर्व नागरिक उपस्थित होते त्यांच्या वहिनींच्या व बाबांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाची सुरुवात केलेली आहे. सर्वांचं सर्वांनी बाबांचं वहिनींचं सर्वांचं आभार व्यक्त केले सर्व नागरिकांनी.